लाल मातीतली कुस्ती म्हणजे राज्यात लवकरच शिक्षक भरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 50% भरती केली जाणार आहे. राज्यामध्ये शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत, त्यामुळे आता शिक्षकांच्या तुकड्या संख्येवर तोडगा काढण्यासाठी म्हणून सरकार लवकरच शिक्षक भरती करणार आहे. विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येवर आता भरतीचा तोडगा काढला जातोय. विधानसभेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरतीबाबतची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांची एक्झॅक्ट संख्या ठरल्यानंतर ही उर्वरित सुद्धा 30% आणि नंतर जर 100% आम्हाला अलाव केलं तर 100% सुद्धा भरती करण्याची तयारी आमच्या डिपार्टमेंटची आहे. तशी आमची पूर्ण तयारी झालेली आहे. डिसेंबर 31 पर्यंत आम्ही पूर्ण आधार लिंक करतोय आणि पुढच्या 1 महिन्यामध्ये सगळं जे काय रिकन्फर्म करायला लागतं त्याची मेळ घ्यायला लागतो. हा मेळ सुद्धा 1 महिन्याच्या आत घेण्यात येते, पण त्याच्यासाठी भरती थांबवली जाणार नाही. 50% भरती ही ताबडतोब केली जाईल आणि त्याच्यामध्ये शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचारी दोघांची भरती केली जाईल.